तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की युट्यूबर जे असतात, युट्यूबर साठी व्हॉइस जे आपण रेकॉर्ड करतो आपल्या मोबाईल मध्ये, युट्यूब साठी जेव्हा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो, त्यात महत्वाचं म्हणजे आपला व्हॉइस असते. लोकांपर्यंत आपला व्हॉइस सुद्धा इम्प्रेशन पोहोचण्यात मदत करतो. तर आपण कोणता माईक यूज करायला पाहिजे, आणि या ठिकाणी मी एक माईक ऑर्डर केलाय आणि एक ट्रायपॉड ऑर्डर केलाय. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे माईकची अनबॉक्सिंग दाखवणार आहे की आपल्याला कोणता माईक यूज करायला पाहिजे आणि कोणत्या माईकने काय होते हे सुद्धा तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि आता आपण अनबॉक्सिंग करतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी आपल्याला आला आहे जो बोयाचा माईक आहे, बोया बाय M1 आपल्याकडे जे माईक आलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे, या ठिकाणी आपण याला अनबॉक्स करू. आणि या ठिकाणी आपल्याला असं एक बिल आपल्याला या ठिकाणी भेटतो. आणि बिल सोबतच याच्यासोबत एक आपल्याला वॉरंट जो कार्ड असतो, आपण जो ऑर्डर केला आहे अशा प्रकारचा कार्ड आपल्याला भेटतो. आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी जो आपला बोयाचा माईक आहे तो अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्ही बघू शकता या ठिकाणी बोया जी कंपनी आहे तिथं दिली आहे ना बाय M1. आपण जो बोया बाय M1, मोठे मोठे युट्यूबर्स हाच माईक यूज करतात. ठीक आहे, व्हॉइस ओवर साठी असो की युट्यूबचे आपण व्हिडिओ जे बनवतो त्यासाठी असो, नॉर्मली जो युट्यूबर असतो हा सुद्धा माईक यूज करतो. या ठिकाणी अशा प्रकारची तुम्हाला पॅकिंग दिसून येईल. आणि तुम्हाला काहीतरी सर्व्हिस याच्यामध्ये जो कार्ड आहे तुम्हाला या ठिकाणी मॅन्युअल दिलेली जाईल, तुम्हाला यूज कसं करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला फीचर्स दिले जातात. फीचर्समध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट आणि यामध्ये तुम्ही कॅमेराला सुद्धा हा जो असतो मायक्रोफोन हा सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो ह्या बोयाचा माईक दिलेला जातो एका पिशवीमध्ये दिला जातो. आणि पिशवीमध्ये यासाठी दिला जातो कारण हा केअर करावा लागते. याचा जर जो वायर आहे खूप लांब असतो, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो अशी जी पिशवी आहे आणि त्यामध्ये तुमचा माईक जो आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारा असा लांब असा तुम्हाला वायर दिलेला आहे. वायर तुम्हाला असा काढायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा जो बोयाचा माईक आहे या ठिकाणी तुम्हाला लांब असा दिसून येईल. आणि याच्यामध्ये एक फीचर्स दिलेला आहे, तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोफोन तुमचा ऑफ ऑन तुम्ही करू शकता याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या कॉलरला हा तुम्ही हँड करू शक लावू शकता. याच्यामध्ये हा सुद्धा दिलेला आहे. आणि तुमचे व्हॉइस जो आहे या ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड करू शकता. तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचा जो माईक आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. आणि याच्यामध्ये एक आणखी दिलेला आहे तुम्हाला, मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. या ठिकाणी याला सिम्पली ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं बुश जो आहे, बुश आणि तुमच्या जो गड्याला लावायचं आहे लॉकेट, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. म्हणजे तुम्हाला कॉलरला अशा प्रकारचा हा लावायचा आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्हाला जो बुश आहे या ठिकाणी दिलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला एक सेल सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे बोयाचा जो माईक आहे या ठिकाणी खूपच मस्त आहे. आणि हा 900 रुपयाला, जवळपास 900 रुपयाला आपल्याला येतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो आहे याला पुट कसा करायचा आहे तुमच्या कॉर्नरला, हे सुद्धा याचा यूज याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तुम्ही हे वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला बोयाचा माईक कशा पद्धतीचा यूज करायचा आहे, आपल्या गड्याला कशा लावायचा आहे. मित्रांनो, आता जो साऊंड आहे मी माईक यूज केलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. मी माईक तुम्हाला लावून सुद्धा दाखवणार आहे की माईक लावल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचा आपला व्हॉइस जो आहे यामध्ये शो होईल. आणि विदाऊट माईक मी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याचा जो मायक्रोफोन असतो त्याच्यामध्ये मी शूट करत असतो. माईक अगोदर माझ्याकडे होता, तो खराब झाला, त्याच्यामुळे मला बोयाचा माईक बोलवण्यात आला. ठीक आहे, तर आता मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे की बोयाचा माईक कशा पद्धतीने या ठिकाणी लावायचा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो सेलचा दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला सेल हा टाकायचा आहे. या ठिकाणी जो असं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेल टाकायचा आहे. सेल टाकल्यानंतर पुन्हा याला जसं तसं या ठिकाणी लावायचं आहे. आणि परत या ठिकाणी याला बंद करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्ही याला बंद करून घेतल्यानंतर तुम्हाला जे इथे ऑन ऑफची जो माहे स्मार्टफोन जो आहे तुम्ही यामधून ऑन ऑफ करू शकता. ऑन ऑफ झालेला दिसते तुम्हाला. आणि या ठिकाणी तुम्ही आपल्या मायक्रोफोनला हा असं लावायचा, तुमचा जो मोबाईलचा मायक्रोफोन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या मोबाईलचा मायक्रोफोन आहे त्याला लावून दाखवतो. आणि याच्यामध्ये जो बुश दिलेला आहे तो बुश सुद्धा तुम्हाला या ठिकाणी असं लावायचा आहे. बुश लावल्यानंतर तुम्हाला जो गड्याला लावायचा तुमच्या
जे कपड्याला लावायचं दिलेलं असते या ठिकाणी तुम्ही असं लावू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला ते सुद्धा लावून दाखवणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचा आहे. आणि जो हा हुक दिलेला आहे यामध्ये आपल्याला कॉलर लावायचा, हा अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे. ठीक आहे, लावल्यानंतर तुम्हाला यामध्ये एमपी जे असतील त्याच्यामध्ये मोठे साऊंडला तुम्ही लावू शकता, म्हणून हा दिला जातो एक याच्यामध्ये असं टाकून द्यायचा. आणि हा मोठा जो आपला आहे एमपी वगैरे त्याला आपण हा लावू शकतो. ठीक आहे, तर आपल्याला मोबाईलला लावायचा तर मोबाईलची एवढी मोठी पिन राहत नाही, हा सुद्धा मोबाईलला लावतो. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्हाला आपल्या कॉल तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा आपल्या कॉलरला लावून घ्यायचा आहे माईक. आणि मी आता जे पिन आहे ते आपल्या मायक्रोफोनमध्ये टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये याचा व्हॉइस कसा येतो हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, तर आता मी आपल्या मोबाईलमध्ये याच्यामध्ये लावून घेत आहे. लावून झाल्यानंतर मला याचं थोडं सेटिंग करावं लागेल, तुम्हाला पुश करतो अगोदर आणि सेटिंग. या ठिकाणी आम्ही जो वायर आहे खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप दूरपर्यंत जातो. त्याचबरोबर याला असं ऑन करून घ्यायचं आहे. ऑन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता जो माझा व्हॉइस आहे तो कसा येतो तुम्हाला सांगायचा आहे. याच्यामध्ये जो कॅमेराज आहे तो ऑन करून घ्यायचा आहे तुम्हाला. ऑन झाल्यानंतर अशा प्रकारचा जो माईक आहे तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की व्हॉइस कसा येतो, अगोदर काय फरक होता आणि यामध्ये काय फरक आहे. बोयाचा माईक मोठे मोठे युट्यूबर्स यूज करतात. तुम्हाला जर परचेस करायचं तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईन, तुम्ही तिथून जाऊन सुद्धा परचेस करू शकता. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो या माईक मध्ये असं काय आहे जे मोठे मोठे युट्यूबर यूज करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हाय क्वालिटी कंडेन्सर व्हिडिओ यूज म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या व्हिडिओसाठी हा यूज करू शकता. आणि मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये लो हँडलिंग नॉईस आहे, म्हणजे याच्यामध्ये कमी प्रमाणात जो आपला माईक असतो बोया माईक हा कमी प्रमाणात याच्यामध्ये नॉईस क्लिअर करून घेतो. जो सराउंडेड मधला नॉईस आहे तुमच्या सराउंड मध्ये जेवढा काही नॉईस आहे हा बोया माईक तेवढा नॉईस कट करून घेतो ऑटोमॅटिकली. हा याच्यामध्ये एक नवीन मस्त फीचर्स आहे, मला आवडला. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ओमनी डिरेक्शन कंडेन्सर मायक्रोफोन आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा व्हिडिओ शूट कराल, तुम्ही कोणत्याही व्हिडिओ मतलब कुठेही व्हिडिओ शूट कराल तरी याच्यामध्ये नॉईस येणार नाही, हा सुद्धा एक महत्वाचा याच्यामध्ये युट्यूबर्स यूज करतात. आणि जर तुम्हाला बोयाचा माईक परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन, तुम्ही तिथून जाऊन परचेस करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद करतो. आणि व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे मोठे युट्यूबर्स असतील, क्रिएटर असतील, छोटे मोठे युट्यूबर्ससाठी मी एक नवीन चॅनल बनवला आहे. हा चॅनल आपल्यावरती तुम्हाला नवीन नवीन युट्यूबर्स कसा बनायचा, युट्यूबमध्ये ग्रोथ कसा करायचा यावर तुम्हाला ही व्हिडिओज नेहमी मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी फक्त एवढाच, बोयाचं अनबॉक्सिंग झाला. याच्यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझा नवीन